जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून औरंगाबाद तालुक्यासह कुठेच दुष्काळाच्या योजना राबवल्या जात नसल्याची ओरड सत्ताधारी पक्षातील सदस्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत केली. ही बैठक सभापती ताराबाई उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. औरंगाबाद तालुक्यात भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. अधिकाऱ्यांना सुद्धा या दुष्काळाचं कुठलंच गांभीर्य नसल्याचं चित्र आहे. दुष्काळ संबंधी शासनाच्या योजना केवळ कागदोपत्रीच असल्याची ओरड आज पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षातील सदस्यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. तसेच तालुक्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. तसेच आज मासिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक अधिकारी गैरहजर असल्यानं या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी असाही ठराव या सभेत मांडण्यात आला. तसेच ग्रामसेवकांनी स्वच्छालयाची अनेक बोगस कामं दाखवली असून त्यांना गटविकास अधिकारी पाठीशी घालत आहेत. एकच शौचालय तीन तीनदा दाखवून अधिकारी वर्ग यातून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही सदस्यांनी या सभेत केला. यावेळी सदस्य अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.